नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये आपले स्वागत आहे बारावी अर्थशास्त्रामध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय हा पहिला टॉपिक आपण अभ्यासत आहोत आणि पहिला टॉपिक अभ्यासत असताना आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या व्याप्ती वैशिष्ट्य आपण अभ्यासलेली आहेत आता यापुढे अर्थशास्त्रातील महत्वाची अशी दुसरी शाखा त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतोय हे आपल्याला अभ्यासावयाच आहे आता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जातोय त्याची व्याप्ती काय आहे त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं आता त्यामधला मॅक्रो हा जो इंग्रजी शब्द आहे तो आपल्याला सांगता येतं एम ए के आर ओ या एस मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे असं आपल्याला सांगता येतं आणि मॅक्रोस या शब्दाचा ग्रीक भाषेमध्ये जो काही अर्थ होतो तो, तो आहे मोठा मॅक्रोस म्हणजे काय मोठा मोठा म्हणजे यामध्ये आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातोय जस सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात होता लहानात लहान घटकाचा अभ्यास केला जात होता त्याच्या उलट स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या घटकांचा म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातोय असं आपल्याला सांगता येत आणि स्थूल अर्थशास्त्राचा जो काही विकास आहे त्यात आपल्याला असं सांगता येतं की एकोणीसशे तीसमध्ये जागतिक महामंदी आलेली होती जगामध्ये एक मंदीची लाट आलेली होती तिला आपण जागतिक महामंदी असं आपण म्हणतो त्या कालखंडामध्ये लॉर्ड केन्स यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये आपल्याला सांगता येतं की पैसा व्याज रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक प्रकाशित केलेलं होतं आणि यात त्यांनी मंदीमधून जगाला बाहेर कसं काढता येईल या बाबतीमधल्या उपाययोजना देखील त्यांनी सांगितलेल्या होत्या म्हणून आपल्याला असं सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थाचा अभ्यास केला जातो अर्थव्यवस्थेशी निगडीत अशा आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातोय समग्र घटकाचा अभ्यास केला जातोय असं आपल्याला सांगता येतं म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था समग्र घटकांचा अभ्यास केला जातोय असा स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आपल्याला सांगता येतं आणि व्याख्येमध्ये आपल्याला असं म्हणता येतं की संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो म्हणजे समग्र एकूण घटकांचा अभ्यास केला जातो सूक्ष्म सूक्ष्ममध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात होता तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातोय असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राची जे व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण समजून घेऊया व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येतील की पहिली जी काही व्याख्या आहे ती जे एल हॅन्सन या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली व्याख्या या व्याख्यात त्यांनी असं सांगितलं की स्थूल अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार केला जातो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये आपल्याला सांगता येतं की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार केला जातो असं आपल्याला सांगता येतं अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राची ही व्याख्या आपण अभ्यासलेली आहे त्यानंतर प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांनी एक स्थूल अर्थशास्त्रासंबंधीची व्याख्या मांडलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र जे काही अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की उत्पादन आहे वितरण आहे उपभोग आहे विनिमय आहे या सर्वांचा अर्थव्यवस्था तयार झालेली असते आणि ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती आहे व्याख्या अभ्यासल्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती जी काही आहे ती आपल्याला या तक्त्याच्या साह्यानं आपल्याला समजून घ्यायची आता स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये पहा त्यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतं की उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास केला जातोय असं आपल्याला सांगता येतं आता त्यामध्ये उत्पन्नामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक फलनाच्या सिद्धांताला महत्त्व आहे आणि त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की व्यापार चक्राचे सिद्धांत देखील अभ्यासले जातात म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे व्यापार चक्र तेजी मंदी येते त्या ते तेजी मंदीची कारणे कोणती आणि तेजी आणि मंदी हे जे काही संकट असते अर्थव्यवस्थे पुढलं ते कशा पद्धतीने सोडवलं जातं याचा देखील अभ्यास केला जातोय म्हणून आपल्याला सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये मुख्यत्वे राष्ट्रीय उत्पन्न रोजगार सिद्धांत यांचा अभ्यास केला जातोय म्हणून आपल्याला सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असंही म्हटलं जात स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेत असताना आपण सांगितलं की उत्पन्न व रोजगारच्या सिद्धांताचा अभ्यास यामध्ये केला जातोय त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येतं की त्यात सर्वसाधारण किंमत पातळी आता सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ यांचा अभ्यास केला जात आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासलेलं होतं यामध्ये आपल्याला सांगता येतं की मागणी पुरवठ्याच्या माध्यमातून वैयक्तिक किमतीचा अभ्यास एखाद्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला के जात होता त्याला आपण मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असं म्हटलं जात होतं तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला सांगता येतं सर्वसाधारण किंमत सिद्धांत म्हणजे वैयक्तिक किंमतीचा अभ्यास केला जात नाही तर सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातोय आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येईल की भाववाढीचा अभ्यास म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जी तेजी येते भाववाढ येते त्या संबंधीचा अभ्यास देखील यामध्ये केला जातोय असं आपल्याला सांगता येतं आता स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये तिसरा जो काही घटक आहे त्यामध्ये आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आता आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये झालेली संख्यात्मक वाढ आहे आर्थिक वृद्धी त्याला आपण म्हणतो आणि आर्थिक वृद्धी ही संकुचित संकल्पना आणि आर्थिक विकास ही त्यापेक्षा व्यापक असली संकल्पना आहे या दोन्ही संकल्पनेचा अभ्यास आपल्याला सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातोय असं आपल्याला सांगता येतं त्यामध्ये शेवटचा जो काही घटक आहे तो म्हणजे विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत अभ्यासला जातो राष्ट्रीय उत्पन्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन जे काही आहे ते उत्पादनाचे जे काही घटक आहे भूमिश्रम भांडवल संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत त्या घटकामध्ये राष्ट्रीय उत्पादनाचं विभाजन कशा पद्धतीनं केलं जातं त्या विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातोय अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यासलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये ही महत्वाची चार मुद्दे आपण सांगितलेले आहेत त्यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा अभ्यासाचा अतिशय महत्वाचा असा घटक आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे रोजगाराचे सिद्धांत कोणते आहेत याचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातोय त्याच पद्धतीनं सर्वसाधारण किंमत पातळीची जे काही सिद्धांत असतात त्यामध्ये सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातो वैयक्तिक किंमतीचा अभ्यास केला जात नाही त्यानंतर आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत जे आहेत त्याचा देखील अभ्यास केला जातो आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत अभ्यासला जातो अशा पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यास केली आहे म्हणजे आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्राच्या तुलनेमध्ये स्थूल अर्थशास्त्र हे व्यापक आहे त्याला आपण उत्पन्न व रोजगार सिद्धांत असंही आपण म्हणतो त्यामध्ये दे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो आहे आणि अर्थव्यवस्थेपुढे आलेल्या समस्या असतात याचा देखील अभ्यास केला जातो आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासली स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याच्या व्याख्या देखील आपण अभ्यासलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायची स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते आहे समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे त्यामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही तर त्यामध्ये एकूण घटकांचा अभ्यास केला जातो वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो एकूण मागणी एकूण पुरवठा अशा समग्र घटकांचा सविस्तर पद्धतीनं अभ्यास केला जातोय म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास हे स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं आता स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं जे काही वैशिष्ट्य आहे त्याला आपण उत्पन्न सिद्धांत असं आपण म्हणतो यामध्ये उत्पन्नाचा अभ्यास केला जातोय राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातोय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे अभ्यासलं जातं आणि सामान्यपणे आपल्याला सांगता येतं की उत्पन्नासंबंधीचे सिद्धांत यामध्ये अभ्यासले जातात म्हणून स्थूल अर्थशास्त्राला आपल्याला सांगता येतं की उत्पन्न व रोजगार सिद्धांत असंही आपण म्हणतो यामध्ये एकूण मागणी एकूण पुरवठा या एकूण घटकांचा अभ्यास केला जातो आहे असं आपण सांगितलं जातं म्हणजे उत्पन्न सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं स्थूल अर्थशास्त्रामधलं तिसरं महत्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते म्हणजे इथला समतोल हा आंशिक समतोल नाही तर इथं सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास केला जातोय सर्वसाधारण समतोल म्हणजे काय तर एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचा जो काही समतोल असतो त्याला आपण सर्वसाधारण समतोल असं आपण म्हणतो या सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं एकूण मागणी एकूण पुरवठ्याचा जो काही समतोल असतोय तो सर्वसाधारण समतोल याचा अभ्यास केला जातोय म्हणजेच सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण हे स्थूल अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं त्यात चौथं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे काही घटक आहेत ते एकमेकावरती अवलंबून असतात परस्परावलंबी असतात त्यांचा अभ्यास केला जातोय असं आपल्याला सांगता येतं जसं आपल्याला सांगता येईल की जसं गु एकूण गुंतवणूक आहे गुंतवणूक वाढली की गुंतवणूक वाढली की आपल्याला सांगता येतं की उत्पादन वाढत असतं उत्पादन वाढलं की रोजगाराची पातळी त्या माध्यमातून वाढत जाते म्हणजे गुंतवणुकीचा आणि रोजगार पातळीचा एकमेकावरती संबंध आहे एकमेकावरती अवलंबून असलेल्या या बाबी आहेत देशाचा आर्थिक विकास हा गुंतवणुकीवर अवलंबून असतो गुंतवणूक वाढली की आपल्याला सांगता येतं की आर्थिक वृद्धीसुद्धा होत असते असं आपल्याला सांगता येतं म्हणजे या बाबी कशा आहेत एकमेकावरती अवलंबून आहेत परस्परावरती अवलंबून आहेत म्हणजे परस्परावलंबन हे स्थूल अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं स्थूल अर्थशास्त्रातलं पाचवं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की राशी पद्धत हे पाचवं वैशिष्ट्य आहे म्हणजे यामध्ये या आपल्याला म्हणता येतं की समुच्चयाचा अभ्यास केला जातोय सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये कसं होतं एक घटक बाजूला काढून त्याचा सविस्तर पद्धतीनं अभ्यास केला जात होता तर इथं घटक बाजूला न काढता सर्व घटक एकत्रित केले जातात एका ठिकाणी केले जातात त्यांचा समुचय केला जातो म्हणजे अभ्यासाची जी काही पद्धती आहे त्यामध्ये राशी पद्धतीचा अंशलक्षी पद्धतीचा नाही तर राशी पद्धतीचा अभ्यास केला जातोय राशी पद्धत हे स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास राशी पद्धतीचा अभ्यास सर्व घटक एकत्रित करून त्याचा अभ्यास केला जातोय म्हणजे राशी पद्धत हे स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं त्यामधलं सहावं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वृद्धीची प्रारूप प्रारूप म्हणजे मॉडेल असतं आणि हे प्रारूप जे काही असतं ते आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास देशाचा आर्थिक वृद्धी आणि देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या वे प्रारूपाचा मॉडेलचा अभ्यास केला जातो ते वेगवेगळे वे डावपेच असतात असं आपल्याला सांगता येतं जसं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हो उद्योगाला विशेष महत्त्वाचं स्थान दिलं आणि त्या माध्यमातून महान लोबीज यांनी मांडलेलं जे काही आर्थिक वृद्धीचं मॉडेल जे काही मांडलेलं होतं त्याचा वापर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक विकासाच्या माध्यमातून नियोजनामध्ये केलेला होता म्हणजे आर्थिक वृद्धीची पार प्रारोपे जे काही असतात मॉडेल जे काही असतात हे स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामधलं आपण सातवं जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला अभ्यासावयाचं आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला माहिती कि आहे की किंमतीचा अभ्यास केलेला होता आपण वैयक्तिक एक एका वस्तूची किमती संबंधीचा अभ्यास केलेला होता तर स्थूल अर्थशास्त्राचं असं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळी अभ्यासली जाते आता सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय त्याला आपल्याला सांगता येतं की कि सरासरी किंमत असं म्हटलं जातं म्हणजेच सरासरी किंमतीचा अभ्यास केला जातोय सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातोय आणि या माध्यमातून भाववाड आणि भावगड तेजी मंदीचा देखील अभ्यास या माध्यमातून केला जातो म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे सर्व वस्तूंच्या व सेवांच्या किंमतीची सरासरी काढली जाते त्याला सर्वसाधारण किंमत पातळी असं आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शेवटचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोरणाभिमुख म्हणजे देशाच्या विकासाचं धोरण ठरविण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा वापर केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे किंवा ते धोरणाभिमुख आहे मग देशाच्या आर्थिक विकासाचं धोरण असेल रोजगाराचं धोरण असेल हे धोरण ठरवण्याचा आणि या धोरणाचा वापर देशाच्या विकासासाठी केला जातोय म्हणजे धोरणाभिमुख हे आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सिद्धांताचा अभ्यास केला जातो होता तर या ठिकाणी राष्ट्राला उपयुक्त अशा धोरणाची चर्चा केली जाते राष्ट्राला उपयुक्त अशा धोरणाचा अभ्यास केला जातो राष्ट्रापुढे असलेल्या ज्या काही येणाऱ्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या कशा पद्धतीनं सोडवता जाईल त्यासाठी कोणत्या धोरणाचा वापर केला जाईल याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो म्हणजे धोरणाभिमुख हे या ठिकाणी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे स्थूल अर्थशास्त्र किती व्यापक आहे त्याची व्याप्ती कोणकोणत्या बाबीमध्ये आहे ते देखील अभ्यासले आहे त्याच पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासलेली आहे या वैशिष्ट्यामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये समग्र घटकांचा अभ्यास उत्पन्न सिद्धांत सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण यामध्ये केलं जातं अनेक घटकामध्ये परस्परावलंबन असतं अभ्यासामध्ये राशी पद्धतीचा अवलंब केला जातो वृद्धीची प्रारूपे आणि सर्वसाधारण किंमत पातळी अशा पद्धतीनं ही स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत ती आपण अभ्यासलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपण इथं थांबूया धन्यवाद